नमस्कार, जामकेट टाइमच्या बातमीपत्रामध्ये आपले स्वागत। पाहूयात आज दिवसभरातील सर्वात मोठी बातमी। राज्यात प्रसिद्ध असलेल्या जामकेटच्या बाजारपेठेत आता मेन पेठेतील दुकाने सुरक्षित नसल्याचे वास्तव रविवारी समोर आले आहे। भर दिवसा मेन पेठेतील एका प्रसिद्ध सोन्याच्या दुकानातून सोने खरेदीस आलेल्या एका ग्राहकाची पैशाची पिशवीच लंपास होण्याची घटना समोर आली आहे। भर दिवसा सोन्याच्या दुकानातून पैशाची पिशवी चोरी जाण्याची घटना घडल्याने जामखेडच्या बाजारपेठेत मात्र मोठी खळबळ उडाली आहे। जामखेड शहर व तालुक्यात मागील काही दिवसांपासून चोरीच्या घटना वाढू लागल्या आहेत। चोरांचा वाढता उच्छाद आता नागरिकांची डोकेदुखी बनत चालला आहे। चोरट्यांचा बंदोबस्त करण्याचे मोठे आव्हान आता जामखेड पोलिसांसमोर उभे ठाकले आहे। दरम्यान पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की जामखेड नगर परिषदेचे नगरसेवक अमित चिंतामणी यांचे जामखेड शहरातील मेन पेठेमध्ये चिंतामणी ज्वेलर्स हे प्रसिद्ध सोन्याचे दुकान आहे। या दुकानातून सोने खरेदीसाठी जामखेडसह परजिल्ह्यातील ग्राहक मोठ्या संख्येने येत असतात। शनिवारी जामखेडची बाजारपेठ गजबजलेली असताना उस्मानाबाद जिल्ह्यातील आंद्रूड तालुका भूम येथील मंगलगिरी वयवर्षी 45 हे आपल्या मुलासमवेत भाऊबीजेनिमित्त आष्टी तालुक्यात जात असताना त्या जामखेडमध्ये सोने खरेदी करण्यासाठी चिंतामणी ज्वेलर्स या सराफ दुकानात गेल्या होत्या। यावेळी गिरी यांचा मुलगा मयूर गिरी हा सोने खरेदी करत असताना मंगलगिरी ह्या दुकानातील सोफ्यावर पैशाची पिशवी घेऊन बसल्या होत्या। काही वेळाने मयूर याने आपल्या आईला सोने पाहण्यासाठी काउंटरजवळ बोलवले असता मंगलगिरी ह्या सोफ्यावर पिशवी तशीच ठेवून सोने पाहण्यासाठी काउंटरजवळ गेल्या। मात्र त्यांनी बॅग पाहिली असता तिची चेन उघडी असलेली त्यांना दिसली। त्याचवेळी त्यांनी बॅग पाहिली असता बॅगेतील पैशाची पिशवी गायब असल्याचे त्यांना दिसले। पिशवी गायब झाल्याचे दिसताच गिरी यांनी आसपास चौकशी केली पण काहीच माहिती मिळाली नाही। दरम्यान दुकानातील गर्दीचा फायदा घेऊन पैशांवर डल्ला मारण्याची घटना उघडकीस येताच दुकानात मात्र मोठी खळबळ उडाली होती। दरम्यान सदर घटनेमध्ये फिर्यादी महिलेने ज्या स्कार्पवाल्या महिलेला पिशवीवर लक्ष ठेवण्यास सांगितले होते त्याच स्कार्पवाल्या महिलेने सदर पिशवी उचकून त्यातील पैशांची पिशवी गायब केली असं एका प्रत्यक्षदर्शी मुलीने पाहिले होते। आता स्कार्पवाली ती महिला चोर कोण हे शोधण्याचे मोठे आव्हान आता जामखेड पोलिसांसमोर उभे ठाकले आहे। दरम्यान मंगलगिरी यांनी शनिवारी जामखेड पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्याविरोधात फिर्याद दाखल केली आहे। या चोरीमध्ये मंगलगिरी यांची 1 लाख रुपयांची रोकड चोरीस गेली आहे। या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरोधात जामखेड पोलीस स्टेशनला चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुढील तपास हेड कॉन्स्टेबल बाप्पासाहेब गव्हाणे। कोणतीही बातमी छोटी नसते, कोणतीही बातमी होणार नाही मिस, कारण ती तुमच्या आमच्यासाठी महत्त्वाची असते। जामखेड टाइम्सला सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि